मिनिस्टरांना नाही का लक्षणं अशी होती की ते अनोळखी माणसांना एक एक तास बोलत होते. कोणाशी अनोळखी माणसाशी बोलणं, कोणाशी पैसे मागणं, पैशाची नादूस असं पैसे वगैरे फाडणं, आणि देवाजवळ तीन तीन तास बसून पूजा करणे, आणि मीच बा देव आव, मी माझ्या हातात आहे की कोणाला मारणं, कोणाचं काय करणं, ते सर्व माझ्या हातात आहे. आणि याच्या यांना वाटत होतं की मीच देव आहो. आणखीन पैसे घरातली नासधूस केली, बडबड करणं, काही पण बोलणं, त्यांच्या विरुद्ध केलं की चिडचिड करत होते. तशी आमची यां ट्रीटमेंट आम्ही घेतलेली होती, पण त्यांच्या मेडिसिननी यांना नाही का एकसारखे 2 वर्षापासून एकसारखे पाय चालण्याचा आजार सुरू झाला. आणि ते काही त्यांनी सांगितलं तरी त्यांच्या काही लक्षात आले नाही. तेव्हा आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर इथे सरांचा, केळकर सरांचा युट्यूबवर मी कार्यक्रम पाहिला, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण आजाराविषयी सर्व त्यांनी जे भाषण केलं ते सर्व ऐकून नंतर मी माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आली. आणि त्यानंतर सर्व त्यांनाही लक्षणे सांगून त्यांनी उपचार केला. तरी माझे मिस्टर कमी 2 वर्षांपासून कंटिन्यू पायाने एकसारखे चालत होते. किती पण प्रयत्न केला पण ते स्वस्त असे बसू शकत नव्हते, बेचैनी वाटत होती. आता इथे आम्ही एकच दिवसाच्या ट्रीटमेंटनुसार आणि 2 दिवसात इतका फरक जाणवला की त्यांनी स्वस्त बसू शकतात, दिवसभर आरामही करतात, आणि बिलकुल त्यांचं चालण्याचं हे प्रमाण बिलकुल एकदम बंदच झालं. मी सतत 2.5 वर्ष चालत राहिलो. मी सकाळी 6 वाजतापासून उठो तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत चालत राहतो. सतत चालत राहतो कंटिन्यू 9 वाजेपर्यंत. जेव्हा यांना झोप येत नाही संध्याकाळी झोपीच्या गोळ्या जेवण करायला बोलले तर जेवण करायला मी जाऊ यायचं नाही, ओढत आणा लागेल, जीव घालेल, पण त्यांचं चालणं थांबत नव्हतं. तुमचे केळकर साहेबांमुळे खूप आनंद झाला मला. यायची भेट एकदा मी हार टाकून करेन नंतर.